आमचा पूरा शेताचं म्हणजे 5 एकर जमिनीत की ना आमका बरोबर अगदी 32 खांडी भात होय आबा आमच्या घरी किती 32 खांडी। शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजले आणि आम्ही चाललोय आता शेतामध्ये चाललोय, कारण आमची थोडी नांगरणी करून घ्यायची आहे टिलरने, आणि जर टिलर भेटला तर तिथे सोमती नांगरणी वगैरे करून घेणार आहे, आणि माझ्या मागे आहे आता दयादा येणार आहे, दयादासोबत तिकडे त्यांची आज लावणी असणार आहे, आणि आमच्या कोकणामध्ये म्हणजे तळ कोकणामध्ये लावणी कशी केली जाते, कारण प्रत्येक भागामागामध्ये गेलात ना तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी काय काय ठिकाणी पद्धत असते। तर मित्रांनो, मी आता खाली चाललो आहे, दयादा आला की मी तुम्हाला खाली घेऊन जाईन, कारण त्यांचं तरवा वगैरे लावायचं आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला ना ते व्हिडिओला लाईक करा, त्याबरोबर कमेंटसुद्धा करा, आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जे मी अपलोड करेन ना ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मंडळी, आता आपण खाली जाऊया, दयादाची वाट बघतोय, बघतोय कधी येतोय। तर मित्रांनो, दोघांसमोर दयादा येतोय आणि आम्ही आता चाललोय खाली, कारण इथला जो तुम्ही मळा बघताय ना, ह्या मळ्याला ना म्हणजे थोडं अंतरावर ना वेगवेगळे नावं आहेत, ते मी तुम्हाला जेवढी नावं माहिती असतील ना ते मी तुम्हाला सांगेन त्याला विचारून। आपल्या इकडे ह्या भागात काय म्हणतात रे, ह्या भागात इकडच्या आणि इकडे हरे हरे काय म्हणतात, इकुर्डी माका जरा नावं सांगशी। एका काय बोलतात, कुरडी बोलतात, कशा बोलतात का माहिती आहे ना? हा बसले आहेत काय, इथे पण बसले हरी काका, किती कोपरे आहेत, किती कोपरे आहेत, 21 कोपरे, आणि एका दिवस होतले 21 कोपरे एका दिवस होतले असली तरी। हां, वरचे ते लहान झाले, एका मंडवकार बोललेत ना, तुम्ही तर हा बघा तरवा, ह्याचं नाव काय रे, वालय, हा बघा हा वालय तरवा आहे, बघा किती एकदम घन आलंय, आणि इथे दिसत पण नाही बघा जमीन एकदम, ह्याच्यामध्ये नाही म्हणतात रे, किती कोपरे लागतील रे एवढ्याच्या कोपऱ्यात, बघा कोपरा बघा तिकडे काय काय जणांची भात शेती वगैरे चालू आहे। ऐका गावचा नाही, ते ऐका गावचा नाही, त्याला सांग संध्याकाळ जोग, हा बघा एवढा मोठा मळा आहे त्या रई साईडला, बघा आम्ही जरा खाली चाललोय, बघूया तिथे लावणी कशी आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो, आमच्या इथे कशी लावणी केली आहे ते बघा, इथे ही उकळ करून ठेवलेली आहे, त्याच्यानंतर अजून एकदा धरलं ना टिलर की मस्तपैकी चिखल होणार इथे। ह्या मडकील ना, काय मडकील बोलतात ना, एका मेरे लावणे बोलतात पाणी अडवण्यासाठी, इकडे कोपऱ्यामध्ये ना पाणी पाहिजे थोडं जरी तरवा लावताना, तर हाच मोड म्हणजे जा फास्ट चालतो इकडे बघा, आपण इकडे बघूया तरवा कसा लावतात आमच्या इकडे, बघा सर्व काढल्यानंतर ना अशी पेंट जाते आपल्या इथे बांधली जाते, बघा तुम्हाला
दाखवतो आणि याच्यामध्ये बघा, कारण कार जेव्हा आपण उतारा काढतो ना तेव्हा रान वगैरे का असेल ना ते बाजूलाच केलं जातं आणि त्याच्यानंतर हे सगळं साफ वगैरे करून ना ही अशी पेंडी बांधली जाते, जेणेकरून आपण लावण्याच्या वेळी ना म्हणजे हे रान वगैरे असतं ना ते भेटत नाही. हे बघा आमच्या इथे अशी पेंडी बांधली जाते आणि त्याच्यानंतर इथे बांधून परत ते कोपऱ्यामध्ये घेऊन गेला. इथे कसं आता काल 2 दिवसापूर्वी इथे पाणी भरपूर होतं, त्याच्यामुळे हे वरती ना सुकलेले ठेवलेले आहेत वरच्या साईडला. हे बघा आणि असं इकडे आता पण तुम्हाला पाणी दिसतंय थोडं ना, आता अध्या अध्या घेऊन चाललं आहे त्या कोपऱ्यात. शिर्डी पण बघला, शिर्डी भा हो त्याचा सेम असंच होता वाल्यासारखं. आम्ही त्यामशी पेस्ट पिलो ना काय येतो जाड द्या गोठो देतो आम्ही भाऊ त्याकडे पिलो ना पेस तर भारीच लागावती बरे आणि एकदम वाल्यापेक्षा मोठो ह्या आणि सेम कायच नाही फरक ह्याच्या आणि त्याच्यात. नुराक नको लावून झालं सगळं बघा. हडीच्या आहे का ना वरच्या, काय म्हणतात हडीच्या हडे वरती वरच्या साठी म्हणतो बाबा पंपा पैकी म्हणतात त्याचा ते पंप आहे ना सर. हा म्हणजे जो तो करता म्हणून त्याने आपापला असं म्हणजे नाव ठेवलेला. आता ही कशी भटाची, भटकरी म्हणून भटाची, भटकरी म्हणून भटाची वरती आहे ना वरच एकदम जो हा की ना तर गजो तोंडोळकर तोंडोळकरापैकी ती फाळी हडे तो राजगो करता ना ती पटल्यापैकी ती आणि राजूनी करतात बघ वडाकडे तो मालक असा तो म्हणजे जो तो आपल्या ठिकाणी करता म्हणून नाव तिने ठेवलेला. त्याच्यावरती आहे ते शेरी भाऊंचे असत ते नाही करणार शेरी भाऊचे बत्तू पैकी आहेत सगळा या बत्तू पैकी बद्दल करतात. आमचं का असा ह्या मडकी या मडकीला पासून सगळं हे सगळी जमीन की ना ह्याची आजगाव करापैकी जमीन जी आहे ना ते आजगाव कर हो रवी शिस्ता तो परबळ का सगळे जो तो करता म्हणजे आपापली नाव आहे गेलेली आहे लागलेली आहे ती त्याच्या सात बाराच्या ह्याच्यावर नाव लागलेली आहेत त्याच्यावरती तो नाय पर पपलो हट्टे असा बाबुरण आहे पैकी काय. अरे होय होय पाऊस खूप भरला बाबुरण आता सगळे शेतकरी झाले रे आता काम कमजोर कमी झाले कमी म्हणजे खूप आता यंदा तो ह्या वर्षीच करी तो अजून त्याचा खूप टाइम आहे निघता रुटता तो बांधला आणि आता तो घेऊन चाललाय कोपऱ्यामध्ये. आता ह्या ठिकाणात की ना 4 कुडोच माका भात लागायला लागतो चढव 4 कुडोच घ्यायचो म्हणजे यंदा म्हणजे हा पाकड्या बिकड्या काढतील त्या नाही तर माका चढव ह्यो 4 कुड आणि तिकडे 3.5 कुड हिशोबच माप समाज झाला होता पहिल्यापासून आबा पण तर सत्तर आणि हो आता किती वर्ष आता ह्या काढून झाला कापून झाला ना नाईक ह्या करतलो काय हलके नागरतलो आणि हुडीत कुडीत काय पाहिजे तेवढे पेरतो मग तो नका गावता ना मग टाकते किती वर्ष आपल्या आमची लावणी सगळी पातळ हैली कुरडी पातळच भरी आहे म्हणजे दरव्याक ना तेवढं वाव बरो भेटता शब्दाचा पोस लावला
एका मकान पडला पडला का त्याका जमिनी घाट असला बरोबर या कसा घाट असला ना असा कोलन टोलन वस्ती लगती राहताना जमिनीत चिकटत आली नुकसान होत जास्त घन पेरून उपयोगाचा मग त्या अडकत जात एकामेकात पाणी त्याला काय कैलाच आहो घालतात आणि आम्ही कुरडेत लावलो आम्ही कुरडेतली एक कवळी बाहेर काढू म्हणा आणि ते दारवळातली त्यांनी कवळे बाहेर बाहेर नेऊन घातले सुकून असा रवी पण तितकेच पात्र आहे नीलांची पण पात्र पहिल्या वस्तूंचे एका बरोबर की ना नऊशी पिंडी लागतात किती कोपऱ्यांका बारा कोपऱ्यांका कोपरे किती आहेत ते बघ हो कोपरे बघितले खूप मोठे आहेत नऊशे पिंडी नऊ कुरडेत सातशे पेंडी तळ्यातली गावताना सातशे पेंडी लागते नऊशे पेंडी वय म्हणजे तर किती पेरूचं लागतं नऊशे पेंडी चार कुडो चार कुडो चार कुडो म्हणजे किती किलो चार कुडो कुडो म्हणजे पायली हे की ना तीन किलोची पायली चार कुडो टाकते चार कुडो म्हणजे किती आले आठ पायली आठ पायली त्या मला गायच्यातला का समाधान ना पायली किती कुडो किती आमका होती किलो माहिती हा किलो म्हणजे किती आठ पायले झाले ना म्हणजे आठ तरी तीन किलो हे चोवीस किलो आठ टू चोवीस किलो असा आता हे कसे जेट दहा किलो पाच किलो तीन किलो हा त्या माप काढू पिशी येते तेव्हा भांड्यातून मोजित ना तेव्हा वजन ना होता एक खांडी म्हटली ना वीस कुडो म्हणजे एक म्हणजे चाळीस पायल्याची खांड पायल्या आहेत ना म्हणजे एक खांडी बघा नऊशे आता त्याचे नऊ लाख रुपये झाले नऊ लाख नाही कमीच होती काय काय सुरू तुका तो आसगावकर होतो ना त्याच्या केरवाचा लगीन होता त्याच्याकडे पैसे नाही होते म्हणे आणि ह्याचे भाईचे वडील आहेत ना वडील ऐकलं मिलमध्ये होते मिलमध्ये होते तर त्यांनी आबागपत्र त्याका सांगे हो मला पैशाची गरज आहे माझी ती ते ह्या आता कधी जाया या सांगता असता ह्या बावन सालात बावन सालातला केव्हा आता बावन सालाच्या आधी ऐकलं आणि म्हणजे त्यांनी काय केलं घेतानाच कोर्टातर्फे घेतानाच कुणाची शिवरामवा लावलं तुझ्या पैशात माझ्या पैशात व्याज नाही फक्त तू भात घालायचा खांडी भर दोन खांडी असे मग आम्ही भात घाल किती वर्ष खंड आम्ही द्यावा पण आव्हानच्या नावावर तेव्हाच करून दिला ना तो काका ज्यावेळी त्यांनी ह्या जावकी लागली तेव्हा आपोआप विचारल्याने अरे ती जमीन घेतला ते आता पुन्हा माका खंड घालता नाही म्हणणं नाही ती ताब्यात घ्यावा कागद तेव्हा आपण एक हजार रुपये भरल्याने तेव्हा बावन साली एकसष्ट सालात बासष्ट सालात त्यांनी पैसे दिले आणि ते कागद द्याय होते की ना अण्णा बा आणि हे भाईचे भाईचे वडील पुन्हा बाबू ह्या आता कागद माझ्या अजून भाऊ भावाकडे द्याय तेव्हा पण त्या भांडणार नाही रे अशी आता बारीक सारीक कोण जागा सोडू बघणार नाही आणि मग खंड बी ना मग नाही घालू ते खंड घालू ना तेव्हा का आपण जाऊ बसले ना तेव्हा म्हणाले अरे आबा इतक्या घालते त्याचा फार तू काय आता काय करतो घालू माझ्या बरोबर ह्या ह्या ठिकाणात की नाही लागला आता आपला सोडले अगोदर काय गोवर बिवर सगळा असायचा ना खड्डे आता ह्या खतामुळे बरोबर खांडी भात होय याला जेव्हा किती तरी किती कोपरे आहेत साधारण हे बारा हो बारा कोपरे आहेत आमचा पुरा शेताचा म्हणजे पाच एकर जमिनीत की ना आमका बरोबर अगदी बत्तीस खांडी भात होय आबा आमच्या घरी किती किती बत्तीस खांडी तुका त्या खांडी येत का नाही समजा नाही बत्तीस
पण त्या वक्त हडे लाव नाही आम्ही तळ्यातली भिजवान मरे तेव्हा तळ्यात करीत लवकर ये आणि एकदा फक्त आम्ही पाच कोडवा चुकीना ह्या का धामपूरच्या तळ्यात घातले ना का कुर्दी लावले का आमचा काम झाला मग पदग्याचा लाव जाय वाणीचा जाय असे म्हणतात आता काय काय जण फक्त पेजेपुरती शेती करतात पेजेपुरती आम्ही ह्या 65 मध्ये की नाही मामलेदार ज्यावेळी म्हणलो कसका त्याची जमीन म्हणजे खरेदी त्यांनी त्या टायमात सगळ्यांना बोलवलं आणि मामलेदार म्हणलो कायव करा किंटेक भात घाला खका घाला आणि जमिनी ताब्यात घ्यावा बरोबर त्यांनी त्या टायमात पण तेव्हा का आपा वहिनी आमची हे खबरदार होती बरोबर हप्तो इलो काय आणि काय जास्त मध्ये हप्तो ना ह्यात आपला अगोदर खरेदी भगवत आमची की नाही ती 200 रुपया पाट्यात 350 दादाचा ओरो 300 रुपया आणि कुर्डी आहे ती 350 रुपया वरची कुर्डी आहे ना तेव्हाची तेव्हा का 56 मध्ये जाईल की ना खरेदीचा येईल 56 म्हणजे तिथे हप्ते बसात ते खंडात गेलेले होते सगळे आता गव्हर्नमेंटने काय केलंय जो कष्टा त्याच्या नावावर पण ठेवली आता बामणापैकी घेतली ना बामण फक्त काय असा कुळ कुळ आणि त्याच्या गाली पुनाजी शिवराम वालावकर हा मालक बरोबर कुळ असं ते खाली लिहिलेलं असतं ती जमीन विकायला मिळणार नाही हो तरी पण त्याच्या अजून नावावर असतली ती कुळाच्या नावावर जमीन विकायला मिळणार नाही जमीन विकायची असेल तर कोर्टात येऊन सांगायचं मला बा जपत नाही जमीन विकतो मग त्या कुळ हा ना त्या मग खरेदी करताना बरोबर तो पण त्याच्या नावावर राहतील मग त्या असं आता बघ माका आता ती बघ माझं तर्व समजा असं पटक्या इंद्राची बाजू किलर होतो बाहेरची चिकलकर माका नको आमच्या पूर्वजान सांगितलेला तुझा का आसा तेवढाच लावायचा बाहेर दुसऱ्याचा नाही असं झालं आता सध्या कोण करणार नाही हो आसात ह्या करू खूप जणांनी बघितलं करू सगळ्या गावात ऐंटा कापताना करतालाच काय माणसानं गावली तर मग तर कुसान जाताला घरा खातली जास्त दिवस झाले आणि बघित राहा व्हाया नुसतं लावलं आणि घरा गेला ना आता सोड गेल्या वर्षी मी पहिलोच 4500 त्या ह्याका दिलं अवतुक कापू पण कामाक बरवतो खायला करू बर ओके पहिले नाही का आम्ही दोघात जाणार की ना हळूहळू हळूहळू हळू दोन दोन कोपरे होईनच काय आता मग कोपरे काय माणूस लागला बघा पाऊस आलाय समोरून ढग गेल्या पुढे आणि पावसात पाठ